हाय फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत दालगोना केक खूपच साधा सोपा केक आहे कुणालाही जमेल असं आहे नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आवडल्यास लाईक करा शेजारी बेलायकॉन असतं तेही प्रेस करा चला तर मग सुरू करूया इथे मी एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत इन्स्टंट कॉफी इथे मी दोन चमचे इन्स्टंट कॉफी घेत आहे इथे मी ब्रूची कॉफी वापरली आहे त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत साधारणतः हा दोन चमचे साखर इथे नॉर्मल साखर घेतली आहे पावडर शुगर किंवा साखर जी असते ती घ्यायची नाही आहेत तर जाड साखर असते तीच घ्यायची आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत दोन चमचे गरम पाणी पाणी टाकल्यानंतर हे लगेचच हलवत राहायचं आहे थोडा वेळ चमच्याने हलवल्यानंतर आपण विक्सच्या साह्याने हलवून घेऊया पंधरा ते वीस मिनटे आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता जसं जसं आपण हलवत राहू तसं तसं त्याचा तस कलर सुद्धा चेंज होत राहतो तुम्ही बघू शकता थोडासा कलर आपला चेंज झाला आहे तुम्ही बघू शकता पंधरा मिनिटांनंतर कलर हा बऱ्यापैकी चेंज झाला आहे आणि आपल्याला हे मिश्रण घट्टसर असं हवं आहे म्हणजे जी क्रीम असते तशी आपल्याला ती हवी आहे तुम्ही बघू शकता आपला दालगोणा रेडी झाला आहे तुम्ही बघू शकता त्यामधून ती पडत नाहीये घट्टसर अशी झाली आहे आता आपण केक बनवून घेऊया त्यासाठी एका भांड्यामध्ये आपण टाकणार आहोत चॉकलेट क्रीम बिस्किट इथे मी बॉर्बॉनचे बिस्किट घेतले आहेत ते आपण क्रीमसह वापरणार आहोत कारण आपण यामध्ये कुठल्याही प्रकारे साखर वापरायची नाही आहे म्हणून क्रीमसुद्धा आपण त्यामध्ये घेतली आहे आणि त्याचे तुकडे आपण करून घेऊया इथे मी साधारणत दोन ते तीन पॅकेट बिस्किटचे वापरणार आहेत जेवढा तुम्हाला केक बनवायचा आहे तेवढे तुम्ही बिस्किटचे पॅकेट्स वापरू शकता आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत दूध एक छोटी वाटी दूध त्यामध्ये ॲड करायचं आहे हे तुम्ही मिक्सरला फिरवून घेतलं तरी चालेल किंवा फक्त बिस्किटे मिक्सरला फिरवून घेतली तरी चालेल मी इथे ती भिजत ठेवणार आहे झाकण ठेवून आपण ते पंधरा ते वीस मिनटासाठी भिजवून ठेवायचे आहे आणि त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला वाटलं हे पातळसर झालं आहे तर यामध्ये तुम्ही पुन्हा एक दोन बिस्किट ॲड करू शकता तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण रेडी झालं आहे इतपत आपल्याला ते घट्टसर असं हवं आहे खूप पातळही नको आणि खूप घट्टही नको मीडियम असं बॅटर आपल्याला हवं आहे आता आपण कढई प्रिहीट होण्यासाठी ठेवणार आहोत त्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आणि मीडियम फ्लेमवर दहा ते पंधरा मिनटासाठी ती छान प्रिहीट करून घ्यायची आहे कढई प्रिहीट होत आहे तोपर्यंत तो आपण केक टीनला तेल लावून घेतलं आहे आणि त्यामध्ये मी एक पेपर ठेवला आहे बिस्किटच्या बॅटरमध्ये आपण टाकणार आहोत एक टेबल स्पून इनो त्यावर अगदी थोडंसं नॉर्मल दूध टाकायचं आहे जे साधारणत एक ते दीड चमचा दूध टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे हलका आता मिक्स करून घ्या आणि थोडंसं मिक्स झाल्यानंतर आपण ते केक टीनमध्ये टाकून घेणार आहोत इनो घेताना तो नेहमी फ्रेश घ्या म्हणजे त्याचा केकसुद्धा छान फुगतो सर्व बॅटर आपण मध्ये टाकून घ्यायचं आणि दोन ते तीन वेळा ते टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे त्यातली एक्स्ट्राची जी हवा आहे ती निघून जाईल आपली कढई सुद्धा प्रीड झाली आहे आता आपण त्यामध्ये केकटीन ठेवूया आणि झाकण ठेवून कमी गॅसवर तीस ते पस्तीस मिनिटासाठी आपण केक छान बेक करून घ्यायचा आहे पस्तीस मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपला केक हा रेडी झाला आहे जर तुम्ही यामध्ये टूथपिक टाकली तर ती क्लीन निघेल हाताने जर चेक केला तर बिलकुल बॅटर किंवा मिश्रण हाताला लागत नाही थंड झाल्यानंतर आता आपण केक भांड्यामधून काढून घेऊया तुम्ही बघू शकता छान क्लीन असा केक आपला निघाला आहे आणि जाळीदार केक आपला रेडी झाला आहे आता आपण त्यावर दालगोना क्रीम टाकून घेऊया ही क्रीम थोडीशी कडू असते म्हणून यावर तुम्ही थोडीशी पिठी साखर टाकली तरी चालेल किंवा तुम्ही क्रीम क्रीमसुद्धा यूज करू शकता ज्यांना दाल्गोना क्रीम आवडते त्यांनी तर नक्की घरी ट्राय करून बघा त्यावर पिस्त्याचे काप टाकून आपण छान डेकोरेट करूया तुम्ही बघू शकता आपला केक हा रेडी झाला आहे आता आपण तो कापून बघूया खूपच सुपर सॉफ्ट आणि झटपट होणारा केक आहे नक्की गेले ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू